राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ट्विटर हँडलचा वापर करीत सोशल मीडियाच्या माध्यमातून चंद्रपूरचे सुफी संत हजरत किबला सय्यद बहेबुत्तुल्लाह शाह दर्ग्याचा औरंगजेबाची कबर असा उल्लेख करीत भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ताशेरे ओढले. हा प्रकार मुस्लिम समाजात भ्रम निर्माण करणारा आहे. असे करणे फक्त बावनकुळे यांचा अपमान करणे नसून हा त्या पवित्र दर्ग्याचाही अपमान आहे. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो अशा घोषणा देत भाजपा अल्पसंख्याक मोर्चाने आव्हाड यांच्यावर सायबर कायद्यानुसार कारवाई करा अशी मागणी करत निदर्शने केली. आव्हाड यांच्या या कृत्यामुळे मुस्लिम समाज दुखावला आहे. या संदर्भातील निवेदन पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना देण्यात आले आहे. जेटपुरा गेट येथे हे आंदोलन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेख जुम्मन रिझवी, महानगर जिल्हाध्यक्ष अमीन शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आले. दरम्यान यासंदर्भात लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जे आमचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, सुधीर भाऊ आणि हंसराज भैया हे हजरत बैबतुल्ला शाह सरकार यांच्या दर्ग्यावर जेव्हा चादर चढवली त्या चादरला एडिट करून ट्विटरमध्ये अशी माहिती पसरवली की ही कबर, ही दर्गा औरंगजेबची आहे आणि हे सर्व नेते मंडळी औरंगजेबच्या कबरेवर फूल चढवत आहे अशी गलत माहिती देणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा आम्ही चंद्रपूर मुस्लिम अल्पसंख्याक मोर्चातर्फे जाहीर निषेध करतो आणि मुस्लिम समाजाच्या भावना यांनी दुखावल्या यांनी तुरंत मुस्लिम समाजासोबत माफी मागावी, अन्यथा आम्ही याच्या पुढचे मोठा तीव्र आंदोलन करण्याची आमची आम्ही गवाही